वाव, पूर्ण मेकअप झाल्यानंतर कसली सुंदर दिसते आमची गौराई. खरं सांगायचं झालं तर मी पहिल्यांदाच या पद्धतीने छोट्या मुलींना साडी नेसवली, पण इतकी सहज सोपी पद्धत आहे आणि सहज जमून गेली. मी मला जमली मग तुम्हाला का नाही जमणार. माझी मुलगी 5 वर्षाची आहे, मी कुठली एक्सपर्ट नाही, तरी सुद्धा जे मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला होऊ शकतं, तुम्हालाही त्याचा फायदा नक्की होणार. प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की बघा कशी दिसती फायनली आमची गौराई. हाय सर्वांना, आज आम्ही सानूला गौराईला नेसवणार आहे साडी आणि तिचा करणार आहे छान आणि सुंदर असा मेकअप. खूप सरळ साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे ही साडी नेसवणार आहे तिला. याची सानूने घडी उरगडली, खूप छान साडी आहे आणि खूप कमी वजनाची साडी घ्यायची शक्यतो, जेणेकरून मग त्यांना कॅरी करायला सोपी पडतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सरळ सोपी साधी पद्धत असणार आहे. तुम्ही नवीन जरी असाल ना तर सहज तुम्हाला जमेल इतकी सरळ साधी सोपी पद्धत आहे. येथे मी घेतलेली आहे राणी कलरची पैठणी, जी की खूप मऊ आणि वजनाला खूपच हलकी आहे अशी साडी घ्यायची शक्यतो. आणि पदराच्या विरुद्ध दिशेने 1-2 हात असं अंतर सोडायचं आणि मधोमध अशी बेंबीच्या तिथे थोडीशी गाठ द्यायची. गाठ थोडीशी पॅक पण नाही, सानूचं इथं चालू होतं की थोडं लूजच ठेव. आणि त्यानंतर आपल्या डाव्या पायाच्या दातमधून तो पदर इकडे बाहेर काढायचा. पदर म्हणजे ती दुसरी विरुद्ध साईड होती ती. आणि नंतर अशा छोट्या छोट्या मिऱ्या घालून घ्यायच्या. निऱ्या शक्यतो छोट्याच घालायच्या आणि शक्यतो साडी घेताना ना कमी छोटासा काट असणारी साडी घ्यायची. मग छोट्या मुली असतील ना त्यांना असं छान दिसतं पाठीमागून हे केल्यावर. मोठा काट असेल ना तर असं खूप मोठं होऊन जातं ना ते. याचा काटसुद्धा छोटा नाजूकच आहे. त्यानंतर अशा निऱ्या घातल्यानंतर पाठीमागच्या साईडने असं खोचून घ्यायचं तिथे. खूप छान दिसत होती क्यूट सानू जेव्हा पूर्ण झालं तेव्हा. त्यानंतर हा पदराचा साईड आहे ना ती सुद्धा उजव्या पायाच्या आतमधून घ्यायची. जेवढा पदर हवा आहे ना आपल्याला तेवढंच काढून घ्यायची, बाकी अशीच राहून द्यायची पुढे साडी. त्यानंतर त्याला छोटे छोटे निऱ्या करून पाठीमागं पिनअप करायचं. हा ब्लाऊज आहे ना सानूचा, ॲक्च्युली तिच्या साडी पाठीमागं मी व्हिडिओ केला होता ना, व्हिडिओ टाकले होते तिचे बघा. याच्या वेळेस आषाढी एकादशीच्या वेळेस त्या साडीवरचा ब्लाऊज आहे, पण बरोबर मॅचिंग झाला हा ब्लाऊज त्याच्यावर, याच्या पदरावर बरोबर मॅचिंग झाला. म्हणजे या साडीवरचा ब्लाऊजसुद्धा ग्रीन कलरचाच आहे. त्यानंतर अशा निऱ्या करून लास्टला एक पिन लावली जेणेकरून सरळ राहील, कारण ती खूप मऊ साडी आहे ना चटकायला होतं. असं पिनअप करून ठेवलं, नंतर काढली मी ती पिन आणि नंतर तिला इथं पिन लावून दिली एक. या पद्धतीने साडी घालायला फक्त 5 मिनिटाच्या आतमध्येच घालून होती आणि सुंदर दिसतात खूप. छोट्या मुलींनंतर एवढ्या क्यूट दिसतात, कारण त्यांना ती काष्टा साडी एकदम व्यवस्थित होऊन जाती. आपल्याला कशी कमी पडती ना, पण त्यांना बरोबर होती. पुढचा राहिलेला भाग होता ना साडीचा, त्याच्या अशा छोट्या छोट्या निऱ्या घालून घ्यायच्या. नंतर त्या डाव्या पायाच्या वरती असं खोचून घ्यायचं व्यवस्थित, थोडंसं सरळ करून. घालून असं जे काठ आहे ना तो घेतला आणि वरती असा खोचा तयार करण्यासाठी त्याला थोड्याशा निऱ्या करायच्या, थोड्याशा म्हणजे नाही कसं जमून येतं. आणि त्यानंतर डाव्या पायावर तिथं खोचून द्यायचं. खूप छान दिसते आणि खूप पटकन, 5 मिनिटं तर खूप झाले पूर्ण मेकअपपर्यंत, पण खूप पटकन आणि खूप छान दिसते ही पद्धत. आणि ते दोन्ही काठ एका खाली एक घ्यायचे आणि नंतर व्यवस्थित खोचून द्यायचं. खूप छान दिसतात लहान मुलींनी या तर साड्या घातल्या तर. झाली कम्प्लीट झाली पण साडी घालून. हे बघा पाठीमागं जे इथं पदराचं साईड आहे ना ती थोडीशी या मागं काष्टा घातल्या ना आपण, ते काढून तिथं खोचून द्यायचं थोडंसं. तिथं गरज नाही पडली खोचायची कारण ते व्यवस्थित सांगतं. आणि पुढे एक मी पिन लावून घेतली जेणेकरून ते असं खाली जायला होत होतं ना पदर, तसं नाही होणार. झाली आमची साडी घालून. तिचं जे बेबी पावडर आहे जॉन्सन तेच लावले मी. आणि आजकाल आंबाड्या घालणं तर खूप सोपं झालं आहे छोट्या मुलींना, तो रेडीमेडच भेटतो ना, फक्त लावला की झालं काम.
तुम्ही याच पद्धतीने साडी नेसवा गौराईला. खूप सोपी पद्धत आहे, वाटतच नाही एवढे सोप्या एवढ्या पटकन होईल आणि इतकी सहज जमून जाईल. पण खूप छान पद्धत आहे ही. तर तुम्ही पण या पद्धतीने गौराईचा मेकअप करा, साडी घाला, खूप छान दिसणार. रेडीमेड गजरा घेतलाय फुलांचा, खूप छान दिसतोय. आमच्या गौराईंना पूर्ण मेकअप होईपर्यंत बिलकुल त्रास नाही दिला, शांत बसून होती. एरवी तिला खूप इकडं तिकडं एका जागेवर बसतच नाही, मुलींचं कसं असतं. आणि आजकाल सगळ्याच मुली आहेत ना छोट्या, खूप क्यूट दिसतात आणि त्यांना मेकअप करायला एवढं आवडतं ना. खूपच छान, वाव, कसली गोड दिसत आहे ना. हे गळ्यातले ना, त्याच्या मोराची नक्षी ना खूप छान वाटत होती, ते घातलंय मी. तिचं म्हणणं होतं की थोडं टोचतंय. गळ्यातलं हे लॉन्ग एक घातलं, खूप छान दिसत होतं सगळं. ही नथ आहे ना, बरोबर ती साडीचा कलर आहे ना, त्याच्यावर घे ते खडे आणि ती साईडने मोती एवढी छान दिसत होती ना. मोठी होती पण छान दिसत होती तिच्या नाकामध्ये. तिला नथ घालायला तर प्रचंड आवडती, बापरे. तर मी बघत होते दिसतं की नाही, कधी कधी काय होतं कॅमेरा ऑफ होऊन जातो ना. आता इथं 80% मेकअप झालेला आहे जवळपास. क्यूट स्माईल घेती, नंतर ही बिंदी लावली जी की त्याच्यावर छोटे छोटे डायमंड होते, खूप क्यूट दिसत होती सानू. फायनली तुम्ही ते व्हिडिओमध्ये तर पाहिलं सुरुवातीला. याच पद्धतीने लहान मुलींना तुम्ही साडी घालू शकता, गौराईच नाही, कुठलाही मेकअप असेल, कुठलं फंक्शन असेल स्कूलमध्ये. त्या पद्धतीने आम्ही गौराईचं केलेलं आहे संपूर्ण मेकअप आणि साडी. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंट करून. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. नंतर ग्रीन कलरच्या बांगड्या घातल्या तिला, ज्या की तिच्या ब्लाउजर आणि साडीवर जात होत्या. तिला असं मॅचिंग लागतं सगळं आणि तिला हवं तेच घातलं तर ठीक आहे. फायनली मेकअप झालेला आहे कंप्लीट. तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा. कसली भारी दिसते आमची गौराई, वाव, लय भारी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.